7 नोव्हेंबर रोजी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला होता, म्हणून हा दिवस शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो। मात्र हा दिवस बहुजनांच्या मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला। तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले। व्हीएम न्यूज मराठी सातारा। हा जो दिवस या ठिकाणी फुलतोल उमलतोय, ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलेचे ठसे उमटले, त्या मातीमध्ये हा दिवस फुलतोल उमलतोय, त्याच्या पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, कशासाठी हा सगळा अट्ठास आहे, या देशातल्या तळागाळातल्या वंचितांच्या शोषितांच्या पीडितांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, प्रवाहाच्या बाहेरचे जे गुण आहेत त्या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आणलं पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांच्या समोर एक आगळा वेगळा खणखणीत असा आदर्श आपल्याला उभा करावा लागेल। आणि केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये शिक्षणाच्या संदर्भातला सर्वात मोठा सर्वात खणखणीत असा आदर्श कुठला असेल तर तो म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या जगामध्ये अनेक महापुरुषांचे अनेक मोठमोठे पुतळे आहेत, परंतु बाबासाहेबांचा जो पुतळा आहे कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये, त्या पुतळ्याखाली पोट केलेला आहे ज्ञानाचं प्रतीक। अनेक पुतळे महापुरुषांचे असतानाही बाबासाहेबांच्याच एका पुतळ्याखाली ज्ञानाचं प्रतीक असं पोट केलेलं आहे, याच्यावरून आपल्या लक्षात येतं बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता काय होती। याच मातीतनं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञेच्या ज्ञानाच्या अवकाशामध्ये उंच बाहेर घेतली आणि आपल्या प्रतिभेचा अवकाश त्यांनी फिरवला, म्हणून आज या ठिकाणी विद्यार्थी दिवसाचा हा सोहळा फुलतो आहे। मला या ठिकाणी सांगावं लागेल, गेली 20-22 वर्षे आपण या ठिकाणी विद्यार्थी दिवस साजरा करत असताना विद्यार्थी दिवस अस्तित्वात येण्यासाठी आपल्याला काय कष्ट घ्यावे लागले, कशा पद्धतीनं प्रयत्न करावे लागले। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी विद्यार्थी दिवसाचं महत्त्व पटवत गेलो होतो। 2016 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 77 रौप्य महोत्सव जयंतीचं वर्ष होतं। या वर्षामध्ये आपण प्रयत्न केला की या शाळेमध्ये जो विद्यार्थी दिवस होतो आहे तो विद्यार्थी दिवस राज्य शासनाच्या माध्यमातून सरकारने ठोस भूमिका घेऊन साजरा करावा, यासाठी मुंबईला मंत्रालयामध्ये अनेक फेऱ्या अनेक झलपाटे मारले, अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती केली, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्या विनंतीला मान दिला नाही। आणि म्हणून 2016 नंतर आपण मुंबई येथे चैत्यभूमीला 125 विद्यार्थी घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्याची भूमिका घेतली, हा इशारा दिला, त्यावेळी सरकार हादरलं आणि विनोद तावडे साहेब त्यावेळेचे शिक्षण मंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्याला संपर्क केला आणि सांगितलं की तुम्ही जलसमर्पण आंदोलन करू नका, आम्ही या संदर्भामध्ये भूमिका घेतो। आणि 27 सप्टेंबर 2017 राज्य शासनाने शिक्षण विभागाच्या वतीनं हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस हा साजरा होऊ लागला। मित्र हो।